नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. नक्की ते का सोडून गेले? मी धमका दिल्यामुळे सोडून गेले, त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. हे ते एकदा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवर रुची केल्यामुळे सोडून गेले. हिंदुत्वाच्या संदर्भात लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण माझ्या माहितीप्रमाणे आज त्यांच्या गटात असलेला शीतल म्हात्रे यांनीच केलं अलिबागच्या सभेत. आणि एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, ते प्रत्येक वेळेला भूमिका बदलतात की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण माझ्या माहितीप्रमाणे आज त्यांच्या गटात असलेला शीतल म्हात्रे यांनीच केलं अलिबागच्या सभेत. आपण एकदा पाहून घ्या ते. आणि एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की नक्की ते का सोडून गेले. मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवर युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. हे ते एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळेला भूमिका बदलतात की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आता आला आहे. ज्या माझ्या भाषणाचे ते उल्लेख करत आहेत, ते माझं भाषण ते सुरतवरून गुवाहाटीला पोचल्यावर केलेलं एक भाषण आहे. दहिसरला. आणि ते भाषण काळजीपूर्वक पहा तुम्ही, म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललो आहे ते. आणि दंडुक्याने यांना बडवा आल्यावर यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असं त्यांच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून तेव्हा केलेलं भाष्य आहे. आणि त्यानंतर त्या जाऊन गुवाहाटीला त्यांना मिळाल्या. यांचं हे वैफल्य आहे. निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, प्रत्येक लढाई ते हरणार आहे, एवढंच मी सांगू शकतो. नाही, मी काय कोणाच्या अशा फालतू लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. आमची भूमिका आम्ही काल मांडली आहे. जनता किस तरह से देखती है, यहाँ की जो गरीब मिडिल क्लास जनता है वो किस तरह से देखती है, उस तरह से हम देखेंगे. हम अडानी की सोच से काम नहीं करेंगे या अंबानी की सोच से काम नहीं करेंगे. यहाँ के जो गरीब किसान मजदूर है उनकी सोच है, उनके लिए आप क्या करने जा रहे हैं यही हम सोचेंगे ना. आज जिस तरह से देश आर्थिक संकट में हिंडनबर्ग पेपर्स के बाद देश की अर्थव्यवस्था पूरी ध्वस्त होने जा रही है, तो हम सोचेंगे कि उसमें ताकत मिले हमारे अर्थव्यवस्था को. तो कहीं ना कहीं नहीं, आमची अपेक्षा बघा की या देशाचा अर्थसंकल्प जो आहे हा प्रत्येक वर्षी सादर केला जातो आणि त्याच्यामध्ये घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की 2-5 उद्योगपतींना कॉर्पोरेट क्षेत्राला समोर ठेवून हा अर्थसंकल्प येऊ नये. या देशामध्ये बेरोजगार आहे, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्ग, मजूर आजही न्यायाच्या अपेक्षेत आहे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर हा अर्थसंकल्प झाला तर त्याचं नक्कीच स्वागत केलं जाईल. नाहीतर जे राहुल गांधी म्हणतात, दो खरीदते है दो बेचते असं काय म्हणतात ना, ते फक्त दोघांसाठीच हे हा देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते. तसं असेल तर हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल आणि जातोच आहे. सर, सत्यजित तांबे यांना भाजप देश में फ्रीडम ऑफ स्पीच और फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पे एक सवाल उठाया गया है, जैसे कि बीबीसी ने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी की जो डॉक्यूमेंट्री, उस बारे में हम संसद में पार्लियामेंट में बात कर रहे हैं. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.